आदिवासी मंत्र्यांनी आम्हाला संकटात टाकलेलंय, त्या संकटातून तुम्ही आम्हाला काढू शकता हे आम्हाला पूर्ण तुमच्यावर विश्वास आहे. त्या संकटातून बाहेर पडतोय म्हणून एक बैठक होऊया फक्त. एक बैठक परवाची एक बैठक झाली की आपल्या संकटातून आपल्याला जे अपेक्षित आहे तो न्याय निश्चित त्या ठिकाणी मिळणार. आम्हाला संकट विना अट जातीचं सर्टिफिकेट मिळाले पाहिजे. आणि आम्ही उपोषण सोडायला तयार आहोत, पण कधी आम्हाला हॅलो आम्हाला जीआर आणि प्रोसिडिंगची नक्कल हवी. त्यावेळेस तुम्ही जर तिथून मुंबईवर फोन केला, अरे तुमचा जीआर निघून गेलाय, तुमची प्रोसिडिंगची नक्कल निघून गेली, आम्हाला कोणाची गरज नाही भाऊ, आम्ही स्वतःहून उठून चालले जाऊ इथून. एवढी तुमच्याकडनं आशा आहे बाबा आम्हाला. तोपर्यंत आम्ही ह्याच ठिकाणी म्हणजे पुन्हा आपल्याला विनंती होतो की आता बैठक ठरलेली आहे, सकारात्मक आपण त्याच्यावर मार्ग काढणार आहोत. मला वाटतं तुम्ही उपोषण प्रत्येक ठिकाणी असेल त्या बैठकीला, त्या ठिकाणी या परवा बैठकीला आपण यावं अशी माझी अजून आपल्याला विनंती आहे. आपण एवढा विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे, आपण थोडा विश्वास अजून दाखवा, आपण यातून निश्चित सकारात्मक मार्ग बाहेर काढू. माझी एक विनंती आहे, भरपूर पर्यंत ठिकाणी जावलता नाईक शिंदा नावाचा तर शिंदा